पैठण शहरातील कोट रोडवरील शासकीय कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानाच्या जागेच्या समोरील 27 दुकानधारकांनी सार्वजनिक बांधकामाला कुठलीही सूचना न देता अनधिकृतपणे अतिक्रमण केलं आहे. पैठण शहरातील कोर्ट रोडवरील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या शासकीय कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानासमोरील जागेवर शहरातील 27 व्यावसायिक दुकानदारांनी मुंबई महामार्ग 1955 कलम 1 उल्लंघन करून सार्वजनिक बांधकाम विभागाला कोणतीही सूचना देत न देता अनधिकृतपणे अगदी रस्त्याच्या बाजूला अतिक्रमण करून कायदा सुव्यवस्थेचा भंग केला आहे. त्यामुळे अतिक्रमण केलेली जागा मोकळी करून देण्यासंदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी दिनांक 27 फेब्रुवारी 2020 रोजी 27 अतिक्रमण धारकांना नोटिसा बजावल्या आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की शहरातून औरंगाबादकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावरील गेल्या काही वर्षापासून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जागेवर पैठण कोर्ट रस्त्यावर काही अतिक्रमण धारकांकडून दुकानाचे पक्के बांधकाम करण्यात आले होते. अतिक्रमण करून छोटे मोठे व्यावसायिक दुकाने उभे केले होते. मात्र मुंबई महामार्ग कायदा 1955 कलम 1 नुसार महामार्ग प्राधिकरणाच्या पूर्व परवानगीशिवाय नियंत्रण रेषेपर्यंत कोणत्याही प्रकारचे खोदकाम अथवा बांधकाम करता येत नाही. तरी देखील रस्त्याच्या मालकी हद्दीमध्ये संबंधित अतिक्रमण धारकाने नियमांचे उल्लंघन करून अतिक्रमण केले आहे. दिनांक 18 रोजी झालेल्या नाथपष्टीच्या पूर्वतयारी बैठकीत अतिक्रमणाचा मुद्दा मांडल्याने प्रभारी जिल्हाधिकारी भानुदास पालवे यांनी तात्काळ वरील अतिक्रमण काढण्याची सूचना सार्वजनिक बांधकाम विभागाला दिल्याने दिनांक 27 फेब्रुवारी रोजी अतिक्रमण धारकांना सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी संबंधित अतिक्रमण धारकांना नोटिसा देऊन सूचित केले आहे की सार्वजनिक बांधकाम विभागाच्या शासकीय जागेवर अनधिकृत अतिक्रमण केल्याचे निदर्शनास आले असून ते अतिक्रमण काढा नसता कायदा 1955 कलम 23 नुसार सदर अतिक्रमण काढण्याचा खर्च मुंबई महामार्ग कायदा 1955 कलम 25 नुसार आपणाकडून वसूल करण्यात येईल. या दरम्यान झालेल्या नुकसानास आपण जबाबदार राहणार असल्याची नोटीस बजावल्याने अतिक्रमण धारकांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत. AIN न्यूज प्रतिनिधी पैठण.